मंडळी नमस्कार, सुप्रभात। मी नम्रता तुमचं ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या रविवारच्या भागात मनापासून स्वागत करते। मंडळी, पूज्य जोशी काकांच्या कार्यावर आधारित वृक्ष सखा या डॉक्युमेंटरीचे काही भाग आपण पाहत आहोत। पूज्य जोशी काकांनी त्यांच्या नाथपंथीय श्री गुरूंकडून आणि अनेक वैद्य यांच्याकडून वनस्पतीशास्त्राचे सखोल ज्ञान संपादन केले। मंत्रशास्त्राच्या प्रयोगांनी त्यांनी झाडांना संस्कारित केले। काकांनी अर्जित केलेल्या या ज्ञानाचा उपयोग ते आज निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी करत आहेत। निसर्गाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ओम स्वामी समर्थ साधना केंद्राची निर्मिती केली आणि केंद्रामध्ये हजारो वृक्षांची विविध संस्कारित वन तयार केली। मंडळी, काकांना सर्वात प्रिय काय असेल तर त्यांची झाड। तुम्हाला माहिती आहे, काकांची ओळख ही गुलाबाचा राजा म्हणूनही आहे। ती कशी? ऐकूया स्वतः काकांकडूनच। माझं सगळं लहानपण पुण्यामध्ये शनिवार पेठेत गेलं, पण माझे आई बाबा म्हणजे आई वडील माझे की शेतकरी होते। आमची सिद्धटेकला जमीन आहे आणि त्या ठिकाणी मी सुट्टीमध्ये कायम शेतावर जायचो आम्ही। ते लहानपण खूप वेगळंच होतं शेतामध्ये फिरण्याचं, पण खरं सांगायचं तर माझ्या आईकडनं मला खूप अनुभव मिळाला शेतीचा। म्हणजे गुरांमध्ये राहणं, धारा काढणं, शेळ्या होत्या शेळ्यांच्या धारा काढणं किंवा जनावरांना सांभाळणं, भरपूर गाई होत्या आमच्याकडे, म्हशी होत्या, बैलं होती, घोडे होते आमच्याकडे। मग संध्याकाळी शेतातनं फिरून आलं की घोड्यावरनं सवारी करायचो, खूप फिरायचो आम्ही शेतामध्ये। पण त्या काळामध्ये आईनी जी शेती केली तर शेतीचा अनुभव माझ्या गाठीशी भरपूर होता। पुढे थोडा मोठा झाल्यानंतर मी नोकरीला लागलो महिंद्रा अँड महिंद्रामध्ये, 12 वर्ष सर्व्हिस केली। पण ह्या सगळ्या दरम्यानमध्ये माझे गुरु बृहस्पतीनाथजी, जे नाथ संप्रदायामध्ये खूप मोठी अधिकारी व्यक्ती होती, त्यांनी मला वनस्पतीशास्त्राची खूप आवड लावली आणि माझ्याकडे त्या काळामध्ये आमच्या पुण्यामध्ये वाड्यामध्ये माझ्याकडे अनेक गुलाब होते। जवळजवळ 150 जातीचे गुलाब माझ्याकडे होते त्यावेळेला, आणि मी गुलाबांचा राजा असं त्या काळामध्ये शनिवार पेठेत फेमस होतो। भरपूर गुलाब होते, पण झाडांची आवड मला खूप। मंडळी, वनस्पती शास्त्राचं शिक्षण घेत असताना काका त्यांच्या गुरूंसोबत आणि स्वतः एकटे भारतभर अनेक जंगलांमधून फिरले, त्यांना अनेक वेगवेगळ्या वनस्पती आढळल्या। मंडळी, या वनस्पतींचा अभ्यास करता करता काकांना या वनस्पतींनी सहकार्य सुद्धा केले। अनुभव ऐकायचाय, आपण काकांकडूनच ऐकूया। अमरकंटक मध्ये गेलो होतो आणि अमरकंटक जंगलामध्ये मी चुकल्यानंतर मला अशी आठवण झाली माझ्या गुरूंची की मला गुरूंनी मला सांगितलं होतं की अरे तू जेव्हा चुकशील तेव्हाला कुठल्या तरी एका मोठ्या झाडाखाली गुडघे टेकून बस आणि त्याला विनंती कर की मला रस्ता दाखव। मग त्यांनी काही मंत्र पण मला दिले होते। मग मी त्या झाडाला विनंती केली आणि त्याला सांगितलं की बाबा मी रस्ता चुकलो आहे, तू मला वाट दाखव। एक 5 मिनिटांनंतर झाडाचा शेंडा असा हलायला लागला, मग दुसऱ्या झाडाचा शेंडा हलायला लागला, असे वरती झाडाचे शेंडे हलत 15 मिनिटं साधारण मी तिथे गेलो आणि माझा मला रस्ता सापडला। मंडळी, काकांनी केंद्रामध्ये निर्माण केलेली वन ही फक्त बागांच्या स्वरूपात नाहीये तर त्यांना आध्यात्मिक जोड आहे। भारतातलं पहिलं संस्कारित राशी नक्षत्रवन उभं करताना काकांनी सर्वात आधी त्याचा शास्त्रोक्त अभ्यास केला आणि मगच नक्षत्रवनामध्ये एक एक झाड लावण्यात आलं। नक्षत्रवनामध्ये जी झाडं लावायची होती आम्हाला, त्या झाडांवर संस्कार करणं पहिलं महत्वाचं होतं। ते संस्कार केल्यानंतर आम्ही नक्षत्रवनात जेव्हा झाडं लावायला सुरुवात केली, पण त्याच्या अगोदर नक्षत्र उगवतं कसं, रात्री रास उगवते कशी, आणि मग त्याच्या खाली उभं राहून, म्हणजे एका दिवसामध्ये हे नक्षत्रवन झालेलं नाही किंवा 8 दिवसात पण झालेलं नाही आहे, ह्यासाठी संपूर्ण आमचे 28 दिवस गेले। म्हणजे साधारण ज्या दिवशी रास असेल त्या दिवशी नक्षत्र आकाशात बघायचं, आणि जेव्हा ते निरभ्र आकाश पाहिजे
आणि मग ती जी वरती नक्षत्र दिसेल त्याप्रमाणे ते जे उगवेल त्या त्या वेळेला त्या डिग्री आहेत त्याच्यावर की 20 फुटाचं अंतर आहे 20 अंशाचं अंतर आहे असं सगळं बघत बघत मग ते नक्षत्रवन आम्ही लावायला सुरुवात केली. मग एक पहिलं नक्षत्र लावलं म्हणजे मेष राशीचं जर तुम्ही बघितलं तर अश्विन नक्षत्र लावताना साधारण समजा एक दिवस जर लागला तर त्याच्या पुढच्या 2-2 दिवसानंतर दुसरं नक्षत्र आम्ही लावायला सुरुवात केली. असं करता करता एक रास साधारण 2-2.5 दिवसामध्ये लावून होते. अशा ज्यावेळेला 12 राशी आम्ही तुम्ही लावायला गेलं किंवा 27 नक्षत्र लावायला गेलं तर संपूर्ण आम्हाला हे 28 दिवस लागले. कारण हे सगळं करताना खूप अभ्यास करण्याची फार गरज आहे आणि त्याप्रमाणे ते नक्षत्र बघूनच ते वृक्ष लावायला लागतात कारण ते संस्कारित वृक्ष आहेत आणि त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचा मनुष्य किंवा प्राणी मात्रांवरती प्रचंड प्रभाव पडतो. पण जेव्हा ते त्या त्या वेळेनुसार त्या त्या तिथीनुसार त्या त्या योगानुसार जर ते लावलं तर त्याचा फायदा नक्कीच जास्त होतो. आणि आतापर्यंत आम्ही तर खूप जणांना ह्याच्याखाली बसवले आणि त्याचे फायदे आम्हाला भरपूर मिळाले. आता या संस्कारित नक्षत्र वनातल्या एका छानशा आयुर्वेदिक झाडाविषयी काका आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील. हा कन्या राशीमध्ये आहे रिठा हस्त नक्षत्राचा. खरं सांगायचं तर हा रिठा आहे ह्याचा उपयोग खूप सुंदर आहे. पूर्वी आपल्याकडे साबण वगैरे असं काही नव्हतं त्यामुळे रिठाचाच उपयोग केला जायचा आणि विशेषतः सोनं किंवा सोन्याचे दागिने धुण्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग केला जातो. असा खूप छान हा माझा रिठा आहे. मंडळी आपल्या राशी नक्षत्रानुसार नक्षत्रवनातल्या झाडाखाली बसून साधना करणं हे आपल्यासाठी फलदायीच आहे. नक्षत्रवनाबरोबर चैत्यवन, गणेशपत्रीवन, बोधीवन, शांतीवन, देवराई आयुर्वेदिक वनांचीही निर्मिती केली आहे. आपण आता या ठिकाणी शांतीवनात उभो आहोत. शांतीवन म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये 64 कला आणि 14 विद्या ह्या 78 दिवसामध्ये शिकले. तर 78 दिवसामध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून 78व्या दिवसापर्यंत एकेका वेगवेगळ्या वृक्षाखाली बसून म्हणजे 64 कला त्यांनी शिकल्या आणि 14 विद्या पण त्यांनी शिकल्या. तर हे सगळे वृक्ष आपल्या इतिहासात त्याची नोंद आहे, अनेक ग्रंथांमधनं त्याचे उल्लेख आहेत. तर हे सगळे वृक्ष आम्ही इथे आणून इथे लावलेले आहेत. आता तुम्ही बघत असाल तर हा पुत्रंजीवा इथं मोठा दिसतोय. हा इथं उंच आहे पुत्रंजीवा. हा या ठिकाणी असे अनेक वृक्ष या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. देवराई हा शब्द अतिशय खूप सुंदर आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेगावांमध्ये आपल्याला पूर्वी देवराई पाहायला मिळायच्या पण कालांतराने त्या नामशेष होत गेल्या. पण आज आम्ही देवराई तयार केली आहे की ज्याच्यामध्ये साधारण 51 झाडं आहेत. त्याच्यातली बरीचशी झाडं ही तुम्हाला आयुर्वेदाची दिसतील, फळांची आहेत. तर जी औषधी झाडं आहेत तर गावातला जो वैद्य असायचा तो त्या झाडांपासून औषध तयार करायचा आणि गावातल्या लोकांवर इलाज करायचा. फळांचं गोष्ट अशी होती की त्यात आंबा, काजू, करवंद आणि इतर फळं असायची. त्यांचं कारण असं होतं की ती फळं सगळी दरवर्षी एकत्र करून विकली जायची आणि त्या पैशातून गावाची जत्रा तयार करायची. जत्रा ही कन्सेप्ट तेव्हापासून सुरू झाली आणि मग सगळे गावातले आणि आजूबाजूचे पंचक्रोशीतली माणसं त्या देवराईमध्ये यायचे. मग देवराई करताना कुठला तरी देव पाहिजे, मग त्या गावाचा जो गावदेव असेल त्या देवाला तिथं बसवलं जायचं. मी या ठिकाणी उभा आहे ते भद्राक्षाचं झाड आहे. हे तुम्ही बघत असाल की भद्राक्षाला असा फ्लॉरिंगवर आहे आणि त्याला फळं पण लागलेली आहेत. आपल्याकडे रुद्राक्ष, भद्राक्ष आणि मंद्राक्ष अशा 3 जाती आहेत. खरं सांगायचं तर खूप भरपूर जे मिळतात बाहेर बाजारामध्ये ते भद्राक्ष आहेत. रुद्राक्ष अतिशय रेअर आहेत, मग ते हिमालयामध्ये मिळतात पण आपल्याकडे पण त्याची झाडं आहेत. हे तुम्ही बघत असाल तर हे रुद्राक्षाचं झाड आहे. ह्याची पानं तुम्ही बघत असाल की एकदम वेगळी आहेत. भद्राक्षाची तुम्ही पानं बघत असाल आणि आता हे फ्लॉरिंगवर आहे. साधारण हे 7 वर्षानंतर ह्याला फळं लागायला लागतात रुद्राक्षाला. याला मंत्रशास्त्रामध्ये आम्ही प्रयोग केल्यानंतर ह्याला 4थ्या वर्षीच याला फळं लागलेली आहेत. भद्राक्षाला अजूनही काही दिवसांनी मोठी होतील आणि आपल्याला ॲक्च्युली भद्राक्षाचं फळ म्हणजे रुद्राक्षासारखंच असतं ते, पण भद्राक्ष.
खरं तर मंडळी, आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही अशी हजारो सुशिक्षित वृक्षांची मांदियाळी काकांनी आपल्यासाठी निर्माण केली आहे. निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी काका अहोरात्र मेहनत घेत आहेत. म्हणून ते आपल्यालाही सांगत असतात नेहमी की ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या निसर्गाचे जरूर आभार माना. आजच्या काळातली ही बाहेरची परिस्थिती पाहिल्यानंतर डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. तेव्हा निसर्ग टिकवणं ही आपली जबाबदारी आहे आणि काकांनी दिलेला हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा आपली जबाबदारीच आहे. हे वृक्ष मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आमच्याकडनं जर काही कमी पडत असेल तुम्हाला देण्यासाठी तर जरूर तुम्ही मला याबद्दल सांगा. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्हाला सुखी ठेवण्याचा, कारण निसर्ग हा तुम्हाला चालवायचा आहे आणि तुम्ही चालवता आहात. आम्ही जे जगतो आहे ते फक्त तुमच्या जीवावर जगतो आहे, किंवा तुमची काळजी घेणं हे आज आमचं काम आहे. आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिलीत, खूप मोठे झालात तुम्ही सर्वजण आणि माझ्याशी दोस्ती केलीत. मी तुमचा शतशः आभारी आहे. इथं जी एनर्जी मिळते ती खूप सुंदर आहे, केवळ तुमच्या कृपेमुळेच. अजून तुम्हाला माझ्याकडनं काही सेवा पाहिजे असेल तर त्याबद्दल नक्कीच तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला भरपूर काही देण्याचा प्रयत्न करू, कारण तुम्ही आम्हाला जो प्राणवायू देता तो फुकट देतात, कुठलीही अपेक्षा न करता. त्यामुळे आम्ही सुद्धा तुम्हाला जे देणार आहोत ते मान्य करून घ्या. आणि काय लागलं तर नक्की सांगा, कारण तुम्ही सर्व माझे नुसते मित्रच नाही आहात तर तुम्ही आम्हाला पोसताय, पालन करताय, वाढवताय, म्हणजे तुमच्या आई वडील पण तुम्ही आमच्या आहात. तर तुम्हाला सर्वांना शतशः प्रणाम. तुम्ही माझ्याकडे इथं आलात, खूप छान राहिलात, खूप छान वाढलात, तुम्हाला सुंदर फळं येतात, कुठली अपेक्षा न करता ती फळं तुम्ही आम्हाला भरघोस देता, आम्ही समाधानी होतो. खूप छान वाटतं हे सगळं तुमच्यामध्ये राहून. अजूनही असं वाटतं की तुमच्यासाठी आम्हाला अजून काही करायचं आहे, फक्त लक्षात येत नाही काय करायला पाहिजे. तुम्ही आम्हाला ते सांगा, आम्ही नक्की प्रयत्न करू. आम्हाला खूप छान वाटेल तुमच्यामध्ये, तुमची सेवा करण्यामध्ये आम्हाला खूप छान वाटेल. तर मला असं वाटतं की तुम्ही नक्की आम्हाला सांगाल आणि असेच सतत आमच्याकडे तुम्ही असे मोठे होत राहा, छान राहा, फुला फळा. आम्हाला खूप आनंद वाटतो की तुम्हाला जेव्हा फुलं भरपूर येतात, तुम्हाला फळं भरपूर येतात, आम्हाला खूप आनंद होतो. आम्हालाच नाही, आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही आनंद देता, त्याबद्दल तुमचे शतशः धन्यवाद. नमस्कार, तुम्हाला सर्वांना नमस्कार. खूप छान आहे हा निसर्ग. ह्या निसर्गाने तुम्हाला बनवलंय केवळ एक आमच्यासाठी. आम्ही त्याचा खूप जास्तीत जास्त फायदा घेतोय आणि त्याचा आम्हाला आनंद खूप मस्त मिळतोय तुमच्याकडनं. तुमची फळं, तुमची फुलं आम्हाला वेगळा एक आनंद देऊन जातात आणि त्या आनंदातच आम्ही खूप छानपैकी राहतो आहोत. खरं सांगायचं तर बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही आम्हाला रोज जगवताय. जगण्याची कला किंवा जगावं कसं, त्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप प्रयत्न करतात. तर तुमच्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी भरपूर करू द्यात, एवढंच मागणं आहे.